आता आज इराणमध्ये आणखीन एक मोठी घटना घडली तिथली राजधानी तेहरान इथून निघालेलं युक्रेनचं एक विमान कोसळून एकशे शहात्तर लोकांचा मृत्यू झालाय इराणच्या रेड क्रेसेंटने म्हटलंय की विमानातल्या लोकांपैकी कुणीही वाचलं असण्याची शक्यता धुसर आहे विमानात कर्मचारी आणि प्रवासी मिळून सात देशांचे लोक होते यात इराणचे ब्याऐंशी कॅनडाचे त्रेसष्ट युक्रेनचे अकरा स्वीडनचे दहा अफगाणिस्तानचे चार ब्रिटनचे तीन आणि जर्मनीचे तीन नागरिक होते आज हे विमान तेहरानमधनं निघालं आणि त्यानंतर विमानतळाजवळच कोसळलं युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईनची फ्लाईट पी सेवन फाईव्ह टू एस सेवन फाईव्ह टूचं हे शेवटचं नियोजित सर्व्हिसिंग दोनच दिवसांपूर्वी पार पडलं होतं युक्रेनच्या तेहरानमधल्या एम्बसीने म्हटलंय की इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना झाली आणि याचा दहशतवादाशी कुठलाही संबंध नव्हता बचाव पथकांचं काम सुरू आहे आणि त्यांना एक ब्लॅक बॉक्स मिळाला असण्याची सुद्धा शक्यता आहे युक्रेनने इराणमधून मृतदेह परत आणण्यासाठी विशेष विमानांची सुद्धा सोय केली आहे या अपघाताचा तपास आता सुरू आहे पण हा तपास कसा पुढे जाईल याबद्दल हवाई वाहतूक सुरक्षा तज्ज्ञ टॉड कर्डेस यांच्याशी बीबीसीने बातचीत केली ते काय सांगतायत ते ऐकूया Based on long विमान दुर्घटनांच्या तपासाची एक निश्चित अशी प्रक्रिया आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्तित्वात आहे ज्या देशात अपघात झाला तो देश म्हणजे इराण या तपासाचं नेतृत्व करेल युक्रेनच्या यंत्रणा आणि अमेरिकन यंत्रणा देखील या तपासात सहभागी असतील कारण विमानाचं उत्पादन करणारी कंपनी अमेरिकन आहे तर फ्रेंच यंत्रणा सहभागी असतील कारण विमानाचं इंजिन फ्रेंच बनावटीचं आहे आता हे सगळं एकत्रितपणे कसं काम करतील ते पाहायला हवं So investing... तपासात भर असेल तो म्हणजे विमानाचे भाग व्यवस्थितपणे गोळा करण्यावर आणि खास करून ब्लॅक बॉक्सेस हस्तगत करण्यावर जेणेकरून त्यांना काय घडलं याचा शोध घेता येईल फक्त तेहरांवरून निघाल्यानंतर नाही तर तेहरांना येईपर्यंत या विमानाबरोबर काय घडलं हे शोधण्यात येईल अपघातापूर्वीचे काही दिवस आणि या आठवड्यांचाही यात समावेश केला जाईल ज्यामुळे विमानाच्या देखभालीबद्दलही काही उत्तर मिळू शकतील क्रू बद्दलही काही कळू शकेल विमानाची काय अवस्था होती किती इंधन होत त्याचाही यात हात असू शकतो आणि ही शक्यता ही, ही फेटाळता येत नाही की कुलिजन किंवा अशा एखाद्या बाह्य घटनेमुळे हा अपघात झाला असू शकतो